सो फिश करी साठी लागणाऱ्या वाट्यांची तयारी झालेली आहे. संडे आहे अँड आय एम एन्जॉईंग माय कप ऑफ टी. सो यू टू एन्जॉय. आणि आज मी तुम्हाला शेअर करणार आहे माझं संडे रुटीन. सो स्टे ट्यून, लेट्स गेट स्टार्टेड. सो संडे असल्यामुळे आज मी मला खूप पॅम्परिंग करणार आहे, ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. बट पॅम्परिंग करण्याआधी चला तर आता लंच सेक्शन कडे वळूया. आज आमच्या घरी मस्त असे फिश बनणार आहेत. सो आय थॉट ऑफ शेअरिंग यू माय फिश रेसिपीज. सो लेट्स स्टार्ट. सो फिश आणायला माझे हस्बंड खाली गेलेले आहेत, तोपर्यंत कणिक मळून घेऊया आणि कुकरला भात लावून घेऊया. सो चला तर आता तांदूळाला मस्त असं पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. सो तांदूळ जवळपास तीनदा पाण्यात स्वच्छ धुवून झालेले आहेत. चला तर आता त्याच्यामध्ये पाणी ऍड करूया. त्यानंतर सॉल्ट आवडीनुसार. सो कुकरमध्ये जवळपास मी 2 ग्लास पाणी ऍड करते. सो जवळपास 3 शिट्या येईपर्यंत कुकरला मस्त असा आपला राईस कुक करूया. सो चला तर आता पीठ मळून घेऊया. सॉल्ट आवश्यकतेनुसार. त्यानंतर लागेल तसा पाण्याने मस्त असं कणिक घट्टसर मळून घ्यायचं. सो अशा प्रकारे आपलं पीठ तर मळून झालेलं आहे. सो वाटण बनवण्यासाठी इथे जवळपास मी 3 मीडियम साईजचे ऑनियन घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेले आहे. चला तर आता यांना चॉप करूया. सो या चॉपरच्या मदतीने चला तर आता फाईन चॉप करून घेऊया आपले ऑनियन आणि टोमॅटो. हा चॉपर जो आहे ना, तो लाईफ टाइम सेव्हिंग हॅक आहे. मस्त असं प्रेस करा, दोरी ओढा आणि चॉप करा. सो आय गेस चॉपिंग झालेलं आहे, बघू शकता. वाव, यू कॅन सी किती छान असं बारीक चॉप झालेलं आहे. आणि हा जो चॉपर आहे ना, तो डीमार्टला जवळपास 199 रुपीज मध्ये तुम्हाला मिळू शकतो. सो चला तर आता ओनियन आणि टोमॅटो आपण आपल्या मिक्सी ग्राइंडर मध्ये ट्रान्सफर करूया. याच्यामध्ये जवळपास 1 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट किंवा तुम्ही ओला नारळ ऍड केला तरी चालेल. त्यानंतर अराउंड 1 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट. वाटण तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये जवळपास 1 टीस्पून आपण गरम मसाला ऍड करायचा. तुम्ही या स्टेजला कोणत्याही कंपनीचा गरम मसाला ऍड केला तरी चालेल. सो आपलं वाटण तयार झालेलं आहे. सो फिश करीसाठी लागणाऱ्या वाटणची तयारी झालेली आहे. आपलं पीठ मळून झालेलं आहे, राईस सुद्धा झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. आता वाट बघायची माशांची. मासे जेव्हा येतील तर मस्त असं माशांची करी करायची, म्हणजे प्रॉनची करी आणि सुरमई फ्राय. सो बघूया माशांची वाट. फिश घेऊन आली. डॅडी कुठे आहेत? आणि काय कोणता मासा आणलाय? तुला फिश माहित नाही कुठला फिश आणलाय? सो 2 फिशच्या ऐवजी 3 फिश आणलेले आहेत. सो चला तर बघूया कोणते फिश आणले. इथे आहे सुरमई, त्यानंतर प्रॉन्स, आपण त्याची ग्रेव्ही करणार आहोत, आणि इथे आहे हलवा. बघ मी बोलले ना सुरमई आहे. येस येस, सॉरी, मला वाटलं तुला फिश ओळखायला येत नाही. सो चला तर आता फिश करूया, फिशला स्वच्छ करूया आणि फिशची प्रोसेस करूया, म्हणजे फिशला फ्राय करूया आणि फिशची ग्रेव्ही करूया. सो हे जे डोकं आहे, या डोक्याचा सुद्धा आपण रसा करायचा, अजिबात फेकायचा नाही. खूप छान आणि टेस्टी लागतं. हे सुरमईचं डोकं आहे आणि हे आहे हलव्याचं डोकं. त्यामध्ये छोटी छोटीशी शेपटी ऍड करायची. बस याचं सुद्धा छान असं ग्रेव्ही तयार करायची आपल्याला. सो चला तर आता फ्राय करण्यासाठी जे फिश आहेत ना, त्याला स्वच्छ धुऊया.
सो आपले फ्राय करण्यासाठी जे फिश होते ना ते स्वच्छ असे धुवून झालेले आहेत, म्हणजे हलवा आणि सुरमे आपण स्वच्छ धुतलेली आहेत. चला तर आता त्यांना मॅरिनेट करूया. सो जवळपास 2 टीस्पून आपण जिंजर गार्लिक पेस्ट घेऊया. मी ही रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवरती शेअर केली होती, बट स्टील परत एकदा दाखवते. आणि ह्याच्यामध्ये चिकन 65 मी मसाला ऍड करते, एक पूर्ण पॅकेट. त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं, चवीनुसार मीठ. आणि जवळपास 1/4 टीस्पून हळद ऍड करायची, थोडंसं पाणी ऍड करायचं, म्हणजे छान अशी त्याची पेस्ट होईल तयार, म्हणजे आपल्या फिशला इझिली कोट होईल ते. सो बघू शकता मस्त असं आपलं पेस्ट तयार झालेली आहे. सो फिशमध्ये अशी काळी घाण असते, ती काढायची, कारण की ती जर काळी घाण असली ना तर ती कडू लागते. सो आपले फिश मॅरिनेट होऊन रेडी झालेले आहेत. चला तर यांना जवळपास 1-10 मिनिट्स रेस्टिंग पिरियड देऊया. ते जे कोरडं मिश्रण लागणार आहे ना ते करूया. जवळपास मी 1/2 कप बेसन ऍड करते, म्हणजे डाळीचं पीठ. मस्त असं रवा ऍड करते, जवळपास 1 कप. आपली फिशची क्वांटिटी वरती डिपेंड करतं. मीठ चवीनुसार, मीठ हे बेतानेच टाका बिकॉज आपण ऑलरेडी मॅरिनेशन मध्ये मीठ ऍड केलेलं आहे. त्यानंतर हळद, 1 टीस्पून घरचा मसाला आणि 1 टीस्पून रेड चिली पावडर. सगळं मसाले, रवा, बेसन वगैरे छान असं मिक्स करायचं. सो चला तर आता मॅरिनेटेड जे फिश आहेत ना ते छान असं या मिक्सरमध्ये डिप करूया, म्हणजे छान असं कोट करूया चारी बाजूंनी. आणि फिश तेलामध्ये फ्राय करायला सोडूया. तेल मी ऑलरेडी तापत ठेवलं होतं. सो कढईमध्ये मी कोकोनट ऑइल ऍड करते. फिश करीमध्ये कोकोनट ऑइल ऍड केलं ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते. सो जवळपास 2 टीस्पून मी कोकोनट ऑइल ऍड केलेलं आहे. आणि त्यामध्ये जवळपास 2 टीस्पून आपण आपलं वाटण जे आपण केलं होतं ना ऑनियन टोमॅटोची पेस्ट, ते ऍड करायचं आणि त्याला छान पैकी सौते करायचं. आपला जो मसाला आहे ना तो छान असा शिजत आलेला आहे. चला तर आता याच्यामध्ये आपले स्पायसेस ऍड करूया. सो जवळपास 1 टीस्पून मी रेड चिली पावडर ऍड करते, जवळपास 1/2 टीस्पून घरचा मसाला. मसाल्याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्यानंतर चवीनुसार मीठ किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही ऍड करू शकता. आणि 1/4 टीस्पून हळद. सो छान असं मस्त मिक्स करायचं. तर आता ढोकळा ऍड करूया. याची ग्रेव्ही सुद्धा खूप छान अशी टेस्टी लागते. आणि शक्यतो मासाचे सगळे पार्ट जे आहेत ना ते यूज केले जातात. फिशचा कलर छान असा बदललेला आहे. चला तर आता ह्याच्यामध्ये जवळपास 1 ग्लास भरून पाणी ऍड करूया. सो मी 1 ग्लास भरून पाणी ऍड करते. तुम्ही कन्सिस्टन्सीनुसार कमी जास्त पाणी ऍड करू शकता. आणि ह्याला मस्त अशी एक बॉईल येईपर्यंत आपण उकळवायचं. तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे, म्हणजे मस्त असे शिजलेले आहेत, म्हणजे छान असे क्रिस्पी झालेले आहेत. बघू शकता छान असा तंदुरी फ्लेवर आलेला आहे बिकॉज आपण चिकन 65 मसाला ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये. सो प्रॉनची क्लिनिंग झालेली आहे, म्हणजे ह्याचं शेल तर काढलेलं आहे पण प्रॉनच्या पोटामध्ये जी काळी घाण असते ना ती अजिबात चांगली नसते तुमच्या शरीरासाठी, म्हणजे पोटासाठी. तर तिला कसं क्लीन करायचं एकदम इझी मेथडमध्ये, छान असं कट करायचं आणि ह्याची ही जी घाण आहे ना ती अशी बाजूला काढायची, जी अलगत निघते. सो प्रॉन्सची ग्रेव्ही करण्यासाठी कढईमध्ये ऑइल ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं ना ते सगळं मी ऍड करते. आपल्याला प्रॉन्सची ग्रेव्ही छान अशी घट्टसर बनवायची आहे. चला तर जवळपास 5 मिनिटं मस्त असं मसाला ऑइल मध्ये कुक करूया. साइड बाय साइड आपले फिश सुद्धा अजून फ्राय होत आहेत. चला तर यांना पण टर्न करूया. सो पाहू शकता मसाला छान असा ऑइल मध्ये परतला गेलेला आहे. चला तर आता याच्यामध्ये आपले स्पायसेस ऍड करूया. 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून रेड चिली पावडर आणि 1 टीस्पून घरचा मसाला. छान पैकी सौते करायचं. सो छान असं कोट करूया. आणि जवळपास 1-10 मिनिट्स तरी मसाला आणि प्रॉन्स छान असं कुक करूया. सो बघू शकता मसाल्यामध्ये छान अशी आपली प्रॉन्स कुक झालेले आहेत. चला तर आता ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सीनुसार पाणी ऍड करूया. सो इथे मिक्सी ग्राइंडरला थोडंसं वाटण लागलं होतं ना त्याच्यामध्ये मी जवळपास 1 कप पाणी ऍड केलेलं आहे. सो पाहू शकता प्रॉन्सची ग्रेव्ही छान अशी उकळलेली आहे. त्याच्यामध्ये मी मिरच्यांना छान असं स्लिट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. जवळपास मी 3 मिरच्या ऍड करते. मिरची ऍड करणं ऑप्शनल आहे,
तुमच्या चवीनुसार तुम्ही ऍड करू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. आणि याच्यामध्ये सुद्धा मी 4 कोकम ऍड करते. छान उकळी आलेली आहे, जवळपास अजून 1-2 उकळ्या येऊ द्या. सो प्रॉन्सची ग्रेव्ही सुद्धा झालेली आहे. चला तर आता याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करूया. आणि गॅस बंद करायचा आणि झाकण लावू म्हणजे छान असं सेटल होत. पाहू शकता मस्त अशी आपली फिश करी, म्हणजे प्रॉन्सची करी, फिशचे जे डोकले होते त्याची करी आणि आपली फिश फ्राय हे रेडी झालेलं आहे बनवून. अशा प्रकारे आपल्या संडेचा लंच रुटीन तर झालेला आहे, बट येस आपली पॅम्परिंग अजून पेंडिंग आहे. सो प्रॉन्सची ग्रेव्ही सेटल डाऊन झाल्यानंतर बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आणि किती यम्मी आणि टेम्पटिंग असा आपला रसा दिसतोय. फिश खूप चांगले दिसते. भूक लागली फिशला बघून. येस, आता काय खाणार तू? कुठला फिश? ठीक आहे चालेल. आवडलं का? सो फायनली लंच कम्प्लीट झालेला आहे आणि लंच तो पण संडेचा विदाऊट डेसर्ट तर होऊ शकत नाही. सो हियर आर गुलाबजाम्स, दॅट टू स्पेशल फ्रॉम चित्रळी बंधू मिठाईवाले. खास माझ्या व्ह्यूअर्ससाठी, सबस्क्रायबर्ससाठी. सो मी आता माझं गुलाबजाम मस्त असं एन्जॉय करते. सो पॅम्परिंग टाइम. सो हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाहीये, मी स्वतः पर्सनली ममाआर्थचे प्रोडक्ट्स यूज करते म्हणून मी तुम्हाला दाखवते. चला तर आता फेस वॉश करून घेऊया. सो फेस वॉश करून झालेलं आहे, चला तर आता फेस क्लीन करूया. आणि मी नायकामधून ह्या शीट्स, ज्या मास्क शीट्स आहेत ना, त्या ऑर्डर केल्या होत्या. चला तर आता ह्या शीट्स यूज करूया. ह्या शीट्स खूपच हायड्रेटिंग आहे. विंटर्समध्ये आपली स्किन खूप अशी डल होऊन जाते आणि त्यातलं मॉइश्चर निघून जातं. सो तुम्ही अशा मास्क शीट यूज करून तुम्ही मस्त अशी तुमची स्किन हायड्रेटिंग ठेवू शकता. सो इट्स फुल ऑफ मॉइश्चरायझर अँड ऑइल्स, एसेन्शियल ऑइल. बऱ्याच कंपनीच्या मास्क शीट्स आता अवेलेबल आहे, जसं की गार्नियरची आहे, नायकाची इटसेल्फ आहे, बट मी ते टॉलीमॉलीची घेतलेली आहे. व्यवस्थित असं फेसला तुम्ही छान असं फिट करा. सो 15 मिनिट्स जवळपास मी ही शीट माझ्या फेसवर ठेवणार आहे. भेटूया 15 मिनिट्स नंतर. सो 15 मिनिट्स झालेला आहे आणि मी माझी शीट मास्क काढते. आता बघू शकता किती छान असं माझं स्किन हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज झालेली. माझा फेस जवळपास 1 ते 2 आवर्ससाठी वॉश करणार नाही आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या स्किनला वन्स इन अ वीक नक्की पॅम्पर करा. आणि कमेंट सेक्शनमध्ये जे लोक आपल्या स्किनला पॅम्पर करतात त्यांनी नक्की कळवा. सो किती जण आपल्या स्वतःसाठी टाइम देतात, नक्की ट्राय करा तुम्ही स्वतःला टाइम द्यायला. सो प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी टाइम हा नक्की काढला पाहिजे. सो तसा मी आज काढला आणि माझ्या स्किनला पॅम्पर केलं आणि माझं पॅम्परिंगचं रुटीन सुद्धा तुम्ही बघितलं. सो माझी स्किनची तर पॅम्परिंग झालेली आहे, माझा लंच रुटीन शेअर करून झालेला आहे, आमचा लंच सुद्धा खाऊन झालेला आहे आणि माझी संडेची ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहे. वेळ आलेला आहे निरोप घेण्याची. सर्वांनी खा रे आणि मस्त राहा रे. आणि ज्यांनी कोणी माझ्या संडे रुटीनला रिलेट केला असेल आणि ज्यांना माझा संडे रुटीन आवडला असेल, त्यांनी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.